हॅलो फ्रेंड्स, छायाज किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी एकदम टेस्टी असे वांग्याची भरीत बनवणार आहे। चला मग वेळ न घालवता बनवायला सुरू करूया वांग्याचे भरीत। वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथं आपण दोन वांगे घेतलेले आहेत। ही भरताची वांगे आहेत मोठी। आता याला आपण मध्ये थोडा कट करून घेऊया, म्हणजे वांगे भाजताना मध्येपर्यंत छान भाजतील। आता ह्या वांग्यांना आपण तेल लावून घेऊया। बघू शकता वांग्यांना छान तेल लावून घेतलेलं आहे। त्यावर आपण पापड भाज्याची जाळी ठेवून घेऊ आणि तेल लावून घेतलेले वांगे ठेवून देऊया। वांगे छान भाजून घ्यायचे आहे। बघू शकता वांगे पण छान भाजले गेलेले आहेत। आता त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। शेंगदाणे घेतलेले आहेत थोडे, एक बारीक कट केलेला कांदा, कांद्याची पात, 2 चमचे ठेसा आणि 1/2 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ हे घेतलेले आहे। वांगे भाजून झालेले आहेत, बघू शकता छान भाजून घेतलेले आहेत। आता यावरची साल काढून घेऊया। वांग्याची साल काढून घेतलेली आहे, आता मॅश करून घेऊ। आता यामध्ये 1/2 चमचा हळद घालून घेऊ, मीठ घालून घेऊ चवीनुसार, यामध्ये 2 चमचा ठेसा घालून घेऊ, छान मिक्स करून घेतलं आहे। आता याला आपण फोडणी देऊन कढई गरम करून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊ। शेंगदाणे भाजून झाले आहेत, आता काढून घेऊया। 2 पळी तेल घालून घेऊया। कांदा, कांदा छान परतून घेतला आहे। आता यामध्ये कांद्याची पात घालून घेऊ। त्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया। इथे थोडी मोहरी पण घालून घेऊ। आता यामध्ये आपण मॅश केलेले वांगे घालून घेऊया। आता मीडियम गॅस फ्लेममध्ये आपण 5 मिनिटांनी परतून घेऊया। पाच मिनिटं मीडियम गॅस फ्लेमवर छान शिजून घेऊ। शिजून घेतलं आहे, 5 मिनिटं झालेले आहे। आता चेक करून घेऊया। कोथिंबीर घालून घेऊ। वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे, आता गॅस बंद करून घेऊया।
बघू शकता वांग्याचं भरीत खूप छान झालेलं आहे, तुम्ही नक्की ट्राय करा।